सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कवी सुधाकर गायधनी यांनी लिहिलेल्या वसुंधरेचा जन्म सोहळा या कवितेतील विचारांचा आढावा घेणार आहोत। आज पृथ्वीवर अनेक देश आहेत, पृथ्वी एक असली तरी या पृथ्वीवर अनेक देश आहेत आणि या पृथ्वीवरील सजीव सृष्टीपैकी मानव प्राणी हा वेगवेगळ्या धर्म जात पंथ आणि वेगवेगळ्या प्रकारचे समस्या यांनी तो ग्रस्त आहे आणि म्हणून सजीव सृष्टीचा जगा आणि जगू द्या हा जो नियम आहे तो नियम या पृथ्वीवर पाळला जात नाही आहे म्हणून सृष्टीचा जन्म सोहळा हा साजरा करायचा असेल म्हणजे सृष्टीची निर्माण झाली आहे सजीवासाठी तर या सजीव सृष्टीचा जन्म सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल जसं आपण एखाद्या मुलाचा किंवा व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो तो आनंदाचा क्षण असतो तशाच प्रकारे या सृष्टीला सृष्टीवरील मानवासाठी आनंदाचे क्षण निर्माण व्हावे आणि या पृथ्वीवरील घटक म्हणून आपण सुखाने समाधानाने जीवन जगावे असं जर वाटत असेल तर या संपूर्ण पृथ्वीचा एकच भूखंड आहे असं समजून आणि या पृथ्वीवरील सर्व माणसे या एका सृष्टीचे लेकरे आहेत अशा प्रकारची भावना जर निर्माण झाली तर सृष्टीवरील ज्या अनेक समस्या आहेत त्या दूर होतील। म्हणजे आज प्रत्येक देश दुसऱ्या देशाविषयी शासन काय त्याच्या मनात भीती आहे आणि या भीतीमधूनच शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण होत आहे, भांडवलदारामध्ये स्पर्धा निर्माण होत आहे, मानवा मानवामध्ये स्पर्धा निर्माण होत आहे। तर ही स्पर्धा दूर करायची असेल तर आपण या सृष्टीवरचे मानव एक आहोत, सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, सर्वांना सर्व गोष्टी मिळण्याचा अधिकार आहे अशा प्रकारची भावना निर्माण व्हावी हा हेतू या कवितेच्या माध्यमातून कवी सुधाकर गायधनींनी सांगितलेला आहे। वसुंधरेचा जन्म सोहळा कवी आहेत सुधाकर श्रावणजी गायधनी, जन्म 1947। रूढ चाकोरीतून वेगळा निकळ काव्यानुभव व्यक्त करणारा कवी, कबरीतला समाधीस्थ देवदूत, मोकाटरांचा फकीर, गोपन गोटा, महावाक्य, मृगजळ आणि ओंजळ, योगिनीच्या स्वप्न सावल्या इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह, अभंग तुका मृदंग विठ्ठल ही 864 अभंगाची रचना प्रसिद्ध आहे। देवदूतचा हिंदी इंग्रजी भाषेत अनुवाद व महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। महावाक्य या महाकाव्याला अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ कॉंग्रेस वॉशिंग्टनने मराठीतील अप्रतिम महाकाव्य असा शेरा दिला। याशिवाय त्यांच्या रायबाई भुलाबाई या संगीत नाटकाबद्दल त्यांना शासनाचा उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार, गोटूल व प्रेषितांचे भेट ही रंगमंचित नाटके अनेक आंतरराष्ट्रीय मासिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या असून जगातल्या 77 विद्यापीठाच्या वाचनालयात उपलब्ध आहे। वर्ल्ड अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड कल्चरल तर्फे त्यांना नुकतीच मानद डॉक्टरेट या सन्मानाची पदवी मिळालेली आहे। तर सुधाकर गायधनी हे रूढ चाकोरीतून वेगळी भावना वेगळा अर्थ व्यक्त करणारे कवी आहेत। त्यांनी कबरीतला समाधीस्थ, देवदूत, मोकाट ग्रहांचा फकीर, गोपन गोटा, महाकाव्य, मृगजळ आणि पाणी
योगिनीचा स्वप्न सावल्या इत्यादी कविता संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. अभंग तुका मृदंग विठ्ठल हा 886 अभंगाचा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. देवदूत या काव्यसंग्रहाचे इंग्रजी आणि इतर हिंदी भाषेत अनुवाद झालेले आहेत. महाकाव्य या ग्रंथाला अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ कांग्रेस वॉशिंग्टनने मराठीतील अप्रतिम ग्रंथ महत्त्वाचा ग्रंथ असा शेरा त्यांनी दिलेला आहे. रायबाई भुलाबाई हे त्यांचं संगीत नाटक आहे. गोटूल व प्रेषितांचे भेट हे रंगमंचावरील सादर झालेले नाटक आहे. म्हणजे अशा प्रकारे सुधाकर कायदेने याने कविता संग्रह नाटक लिहिलेले आहेत. अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या कवितेचा समावेश आहे. 77 विद्यापीठाच्या संग्रहालयामध्ये त्यांची जी पुस्तके आहेत ती उपलब्ध आहेत. वर्ल्ड अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड कल्चर या संस्थेतर्फे त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी दिलेली आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात आपण सुधाकर गायधनी यांचा परिचय करून घेतला. प्रस्तुत कविता मोकाट ग्रहांचा फकीर मधून मधील असून कवीचे आत्मनिष्ठतेबरोबरच कल्पनेची उंच भरारी आणि वास्तवाचे भान प्रकट झाले आहे. त्यांचा हा मोकाट ग्रहांचा फकीर असा इशारा देतो की या अफाट सृष्टीवरील एकूण एक सजीव निर्जीव चर अचरांचा कमी अधिक प्रमाण का असेना पण जाणीवेचा गुणधर्म आहे. म्हणून मनुष्याने आता तरी पृथ्वीस पीडा देणे थांबविले पाहिजे, नाहीतर या ग्रहावरील मनुष्यासह इतर जीवांचा समूळ विनाश अटळ आहे. तर अलीकडे आपण 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा हेतू हाच होता की जे पृथ्वीचं पर्यावरण आहे ते ढासळत चाललेलं आहे. पृथ्वीच्या पर्यावरण ढासळल्यामुळे तापमानात वाढ होत आहे आणि तापमानात वाढ होत असल्यामुळे या पृथ्वीवर हिमखंड वितळत आहेत आणि हा हिमखंड वितळल्यामुळे समुद्राची पातळी वाढून काही वर्षानंतर समुद्र किनारे असलेले अनेक शहर नष्ट होण्याची भीती जे भूगोलाचे अभ्यासक भूगोलाचे सायंटिस्ट जे आहेत ते व्यक्त करीत आहेत. तर तोच इशारा काहीसा सुधाकर गायधनींनी दिलेला आहे. या कवितेच्या माध्यमातून सुधाकर गायधनींची जी कल्पना शक्ती आहे, कल्पनेचा भरार मारण्याची त्याची शक्ती आहे ती यामध्ये दिसून येते. तर कवी म्हणतात की या अफाट सृष्टीवरील जे संपूर्ण घटक आहेत, चर अचर सजीव निर्जीव हे संपूर्ण घटक आहेत, तर याच्यामध्ये सजीवामध्ये एक प्रकारची जाणीवेचा गुणधर्म आहे. जे सजीव सृष्टी आहे या सजीव सृष्टीमध्ये जाणीवेचा गुणधर्म आहे आणि म्हणून या अखंड पृथ्वीवरील सगळी जी मानवजात आहे या मानवजातीने आपण या सृष्टीचे एक घटक आहोत असा विचार आता आत्मसात केला पाहिजे आणि एकमेकांना पीडा देण्याचं थांबवलं पाहिजे, सृष्टीला पीडा देण्याचं थांबवलं पाहिजे. कारण सृष्टीचं जे नैसर्गिक संपत्ती आहे सृष्टीवरील त्या नैसर्गिक संपत्तीचं मोठ्या प्रमाणावर दोहन चाललेलं आहे. म्हणजेच थोडक्यात पृथ्वीला पीडा देणं सुरू आहे. म्हणून कवी म्हणतात की
पृथ्वीला पीडा देणं थांबवलं पाहिजे, नाहीतर पृथ्वीला पीडा देणं थांबवलं नाही तर ही सृष्टी नष्ट होईल, आणि जेव्हा सृष्टी नष्ट होईल तेव्हा सृष्टीच्या अंताबरोबर मानव जातही नष्ट होईल, आणि म्हणून मानवाने आपसाआपसामध्ये स्पर्धा न करता सृष्टीचं जतन करण्याचं धोरण आपण आखलं पाहिजे. कारण एक देश दुसऱ्या देशाशी स्पर्धा करतो तर ही स्पर्धा करणं आता संपूर्ण मानवजातीने थांबवलं पाहिजे. म्हणजे भारत असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, हे जे वेगवेगळे देश आहेत, हे वेगवेगळे देश असले तरी ते एकाच सृष्टीचे घटक आहेत, आणि म्हणून एक देश दुसऱ्या देशाला परका न समजता आपण सगळे एकच आहोत, सृष्टीचे घटक आहोत, आपण मानव आहोत, म्हणून आपापसामध्ये स्पर्धा न करता शांततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे, नाहीतर अशांततेचं वातावरण वाढत जाऊन एक देश दुसऱ्या देशावर बॉम्बस्फोट करेल किंवा शस्त्रास्त्र स्पर्धेमधून संपूर्ण मानवजातच नष्ट होईल अशा प्रकारची भीती व्यक्त केलेली आहे. म्हणून मानवाने मानव बनण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजे याचा आढावा कवीने घेतलेला आहे. आज एवढंच. धन्यवाद.